नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधु भगिनींनो। मी प्राध्यापक सतीश शिर्के। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता 11वी भूगोलासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामधील मी आज तिसरा व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे। आज आपण भूकंप या भूकंप निर्मितीची कारणे अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं? तर भूपृष्ठ थरारतं, भूपृष्ठाला हादरे बसतात, भूपृष्ठ कंपायमान होतं, याला आपण भूकंप असं म्हणतो। आणि त्यावेळेस भूकवचातील ऊर्जा काय होतं? मुक्त होते, आणि ती मुक्त झाल्यानंतर आपण भूकंप झाला असं म्हणतो। आता यामध्ये भूकंप निर्मितीची जी कारणं आहेत त्या कारणामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे ज्वालामुखी। अर्थात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंपाची निर्मिती होऊ शकते, आणि शक्यतो भूकंपाचं जे केंद्र असतं हे केंद्र फार खोलीवरती असतं। उद्रेकाच्या जवळ परिसरात आपण पाहतो की अशा पद्धतीचे जिथं जिथं ज्वालामुखी होतो तिथं तिथं भूकंप हा झालेला आपल्याला सांगता येईल। आता मी हा भूकंप कसा होतो ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो। पहा की आपण सर्वजण पाहतो की दूध एखाद्या पातेल्यामध्ये तापायला ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावरती काय केलं, एक झाकणी ठेवलेली असते। दूध तापतं, तापल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये वाफ निर्माण होते। जसजसं दूध उकळू लागतं तसतसं वाफ वाढत जाते, आणि ती वाफ वाढल्यानंतर काय होतं की ती वाफ बाहेर येण्याचा प्रयत्न करते। मग ती वाफ बाहेर येण्याचा प्रयत्न करते, परंतु वर काय असतं, झाकण असतं, आणि मग ती वाफ काय करतं, खालून त्या झाकणाला धक्के देतं, ती रस्ता शोधते। आता झाकण काही बाहेर तुटणार नाही, फुटणार नाही की त्याला बाहेर पडायला, मग ती सारखं खालून ढुसण्या देत असते, आणि मग ते ढुसण्या देणं, त्याला खालून धक्का देणं, तर कल्पना करा भूपृष्ठाचा अंतर्गत भाग हा असाच अशांत आहे, आतून ज्वालामुखी वाप येत असेल, काही अन्य गोष्टी येत असेल, ते वर येण्याचा प्रयत्न करतात भूपृष्ठावरती, आणि जसं त्या ताटलीला झाकणीला खालून धक्के बसतात तसेच भूपृष्ठाला धक्के बसतात, आणि आपण त्याला ज्वालामुखी झाला असं म्हणतो। आता पुढे मग बराच वेळ धक्के बसल्यानंतर काय होतं, अचानक ती झाकणी थोडीशी बाजूला होते, आणि एका बाजूला काय होतं, कुठंतरी बारीक पोकळी निर्माण होते, आणि तिथून वाफ काय होतं, बाहेर पडते। वापच बाहेर पडते का? नाही, कधी कधी उतू आलेलं दूध बाहेर पडतो, है की नाही? अशा पद्धतीची घटना म्हणजे थोडक्यात ज्वालामुखी, आणि त्या ज्वालामुखीमुळे भूकंप हादरतो हे आपणाला सांगता येईल। आता 1981 साली काय झालं, कॅस्केड पर्वतरांग जी आहे तिथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला। त्यावेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता। आता दुसरं कारण आहे ते म्हणजे भूविवर्तनकी हालचाली। आता पहा की भूकवच आपण जर पाहिलं तर काही सलग असं काही भूपृष्ठ नाही आहे, तर लहान लहान भूपट्ट्यांपासून ते भूकवच बनलेलं आहे, आणि त्यामुळं ते स्थिर नाही, आणि स्थिर नसल्यामुळं बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागावरती ते तरंगत असतं, आणि त्याचा दाब काय होतो, सर्वसामान्यपणे जो सीमावर्ती भाग असतो त्या सीमावर्ती भागावरती पडतो, त्याच्यातून कधी कधी भूपृष्ठ सरकतं, एकमेकांवरती आदळतं, वर खाली होतं, आणि जेव्हा एवढा मोठा भूकवचाचा भाग वर खाली होणं, सरकणं, त्यामुळं काय होतं, भूकवचाला हादरा हा बसतो, आणि मग तो जो भूकंप होतो त्या भूकंपाला आपण भूविवर्तनकी हालचाल असं म्हटलं जातं। आता पहा की इंडोनेशिया आणि कॅलिफोर्निया, उत्तर अमेरिका आणि चिली दक्षिण अमेरिकेमध्ये,
तर या ठिकाणी प्रामुख्याने अशा पद्धतीचे भूकंप झाल्याचे नोंदी आहेत. भारतातील उत्तर काशी आणि आसाममधील सुद्धा भूकंप जे होत झालेले आहेत ते अशाच प्रकारच्या भूपट्ट्यांच्या हालचालीमुळे निर्माण झालेत. म्हणजे थोडक्यात जोड आहेत भूपृष्ठाचे आणि मग ते जोड काय होतात, तिथं कधीतरी दाब पडला की जोड खालीवर सरकतो आणि मग वर हादरा बसतो, तशीच स्थिती या ठिकाणी होते. तिसरं कारण आहे ते म्हणजे मानव निर्मित भूकंप. आता तुम्ही म्हणणार मानव निर्मित भूकंप म्हणजे मानव काय भूकवच हादरवतो का, तर तसं नाही. काय होतं की मानवाची काही कृत्य आहेत, मानवाचे काही कारणामे आहेत की त्यामुळं भूकवच हादरतं. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की भूकवच हादरत असताना विशेषतः आण्विक स्फोट हा घेतला जातो. आता आण्विक स्फोट जर तुम्ही म्हणाल तर त्या आण्विक स्फोटामुळं काय होतं, भूकंप भूपृष्ठ हादरतं, भूपृष्ठ कंपायमान होतं. मी आता आण्विक पोटाच्या स्फोटाच्या साठी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगेल की तुम्ही अनेक जण दिवाळीच्या वेळेस फटाके वाजवत असाल. तुमच्यासारखा एखादा खोडकर मुलगा असेल तर तो काय करतो, एखादी भिंत असेल त्या भिंतीला कुठंतरी खाच असेल त्या खाचेमध्ये काय करतो, तो ॲटम बॉम्ब फटाका घालतो. आणि तो फटाका पेटवला की काय होतं, त्या भिंतीला तडा अजून वाढतो. पहा, किंवा तुम्ही जर मोठा फटाका असेल, सुतळे ॲटम बॉम्ब वगैरे म्हणता तुम्ही, तो जमिनीवरती जर पेटवला तर तो एवढा धमाका करतो की त्यावेळेस थोडीशी जमीन कंपायमान होते, म्हणजे भूकवच हादरतं. तर तशाच पद्धतीनं मनुष्य जो आण्विक चाचण्या घेतो, आण्विक स्फोट घडून आणतो, त्यामुळं सुद्धा भूकंप होतात. अर्थात ते सौम्य क्षमतेचे असतात, तीव्रतेचे असतात, कमी तीव्रतेचे असतात, त्यामुळे त्याचं विशेष आपल्याला जाणवत नाही. तर हे आण्विक स्फोटसुद्धा आपल्याला घडून येतात आणि म्हणून आण्विक स्फोटाची जेव्हा चाचणी करायची असते ती काही गर्दीच्या ठिकाणी करून चालणार नाही. नाहीतर आण्विक चाचणी चला आपण मुंबईत करू, पुण्यात करू, असं नाही. ती कुठं, ज्या ठिकाणी निर्मनुष्य भाग असेल आणि त्याचा परिणाम मानवी वस्तीवरती किंवा प्राण्यांवरती होणार नाही अशा ठिकाणी. मग कोणते ठिकाण असतात अशी, तर विशेषतः वाळवंटी प्रदेशामध्ये अशा पद्धतीच्या आण्विक चाचण्या केल्या जातात. भारतानं सुद्धा राजस्थानमधील जे पोखरणच वाळवंट आहे तिथं अशा पद्धतीची चाचणी केली. त्यानंतर दुसरं मानवनिर्मित कारण आहे की मोठमोठ्या खोदकामं केली जातात खनिजासाठी आणि त्यावेळेस अतिशय खोलवर गेल्यानंतर कधीकधी त्याचा जमिनीचा आधार तुटतो आणि जमीन दानकण खाली आदळते, त्यावेळेससुद्धा भूकंप होतो. त्यानंतर मोठमोठे बोगदे तयार करण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी, धरणं तयार करण्यासाठी सुरुंगाचा वापर केला जातो आणि त्यावेळेससुद्धा काय होतं, अशा पद्धतीच्या घटना घडून येतात. अणुचाचण्या, आण्विक स्फोट आपण त्याला म्हणतो, तर अणुचाचणी आण्विक स्फोट करण्यापूर्वी अणुचाचणी त्या ठिकाणी घेतली जाते. मी पोखरणचं आत्ताच उदाहरण सांगितलं त्या पद्धतीनं. त्यानंतर काही बांधकाम असतात, खाणकाम असतं, या मानवी क्रियामुळं सुद्धा भूकंपाची निर्मिती झालेली आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं भूकंप हे होतात आणि त्याची ही कारणं आपल्याला सांगता येतील. आता भारतातील भूकंप क्षेत्र सांगा हा आपल्याला पाहायचा आहे. तर इथं दिलं आहे की भूकंपामुळे होणाऱ्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार. भूकंप झाला म्हणजे काय अगदीच नष्ट होतं नाही, असं कधी कधी कंप पावतं, तर त्याची तीव्रता किती असते, त्या तीव्रतेवरून एकूण 5 भूकंप प्रवण क्षेत्र काय केलेले आहेत त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. इथं तुम्हाला लाल रंगामध्ये एक काय दिलेले संकेतस्थळ दिलेलं आहे. ते संकेतस्थळ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर काय होईल, भारताचा एक नकाशा तुम्हाला दिसेल आणि तो नकाशा दिसल्यानंतर काय होईल, तिथं भूकंप किती तीव्रतेचा भारतामध्ये कोणत्या भागामध्ये होतो ते दिसतं. ते पाहून तुम्ही नकाशाचं वाचन करायचे आणि हा जो तक्ता आहे भारतातील भूकंप प्रवण क्षेत्राचं वर्गीकरण, तर तिथं तो काय करायचा आहे, भरायचा आहे. हे ते काम मी तुमच्यासाठी काय करतो, देतो. तर तुम्ही तो डाउनलोड करा, पहा आणि हा तक्ता तुम्ही भरू शकता.
आता शीघ्र हालचालीमध्ये दुसरी हालचाल आहे ती म्हणजे ज्वालामुखी. आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे भूपृष्ठाचा जो अंतर्गत भाग आहे हा अंतर्गत भाग अतिशय अशांत आहे. जसजसं तुम्ही खोलवर जाल तसतसं तो अशांत आहे. आणि भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये घन द्रव आणि वायुरूप पदार्थ ज्या भेगेतून किंवा ठिकाणातून काय होतात बाहेर पडतात भूपृष्ठावर येतात त्या प्रक्रियेला आपण ज्वालामुखी असं म्हणतो. ज्वालामुखी झाल्यानंतर वायू बाहेर येतो, खडकाचे तुकडे बाहेर येतात, लावारस बाहेर येतो. तशा पद्धतीनं म्हणजे द्रव घन वायू पदार्थ येतात आणि त्याला आपण ज्वालामुखी असं म्हटलं जातं. आता ज्वालामुखीचा उद्रेक आपण जर पाहिला तर त्यामध्ये उद्रेक झाल्यानंतर त्याचे विशेषतः दोन प्रकार आपणाला सांगता येईल. केंद्रीय उद्रेक जे कुठंतरी मध्यभागी या आकृतीमध्ये 1.12 जी दाखवलेली आहे कुठंतरी मध्यभागी एखादा भाग असतो आणि त्याच्यातून प्रचंड तप्त लाभा रस काय होतो बाहेर पडतो, धूर बाहेर पडतो, त्याला आपण केंद्रीय उद्रेक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा केंद्रीय ज्वालामुखी असं म्हटलं जातं. त्यानंतर भेगीय उद्रेक म्हणजे भूपृष्ठाला काय होतं एखादी प्रचंड मोठा तडा जातो, भेग पडतो, त्याला आपण प्रस्तरभंग म्हणतो, विभंग म्हणतो, आणि त्याच्यातून काय होतं लाभारस आता बाहेर पडतो आणि जसं वाहत जातो उताराच्या दिशेनं तर हा भेगीय उद्रेक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं ज्वालामुखीच्या मधून केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक अशा पद्धतीचे दोन उद्रेक त्या ठिकाणी आढळून येतात. आता ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य, आता कालावधी काही ठराविक कालावधीसाठी असतो, सातत्य किती दिवसातून होतो त्यावरून त्याचे काय केलेले आहेत तीन प्रकार त्या ठिकाणी पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे तो खाली दिलेला आहे ज्वालामुखीच्या उद्रेकावरून कालावरून सातत्यावरून त्याचे प्रकार पाडलेले आहेत. एक जागृत ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय की ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यावेळेस तो उद्रेक कित्येक काळ काय होतो चालत राहतो आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावरती जसं एखाद्या नदी वाहावी तसं ज्वालामुखी काय होतो लावारस हा बाहेर पडत राहतो, सतत होत राहतो आणि म्हणून त्याला जागृत ज्वालामुखी असं म्हटलेलं आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी. आता निद्रिस्त या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो की झोपलेला. आता झोपलेला व्यक्ती कदाचित तासभर झोपेल, 5 तास झोपेल, 6 तास झोपेल, परंतु तो नंतर जागा होतो. तसं ज्वालामुखी असतो की एकदा उद्रेक होऊन जातो आणि पुन्हा होण्याची शक्यता असते त्याला आपण निद्रिस्त ज्वालामुखी असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सुप्त किंवा मृत ज्वालामुखी. आता सुप्त किंवा मृत म्हणजे ज्वालामुखी होऊन गेलेला आहे, परत होण्याची शक्यता नाही. मृत आहे की नाही, व्यक्ती मृत झाली परत उठण्याची शक्यता शक्यतो नसतीच आहे की नाही, आणि त्यामुळं त्याला सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असं वर्गीकरण त्याचं केलं जातं. तर तुम्हाला उद्रेकाच्या कालावधीनुसार सातत्यावरून हे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला दुसरा भाग आपण पाहणार आहोत की इथं तुम्हाला दिलेलं आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ आणि एक उतारा तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचा आहे. तो उतारा वाचन करून काय करायचं आहे की त्या उतारावरती खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. विशेषतः ज्वालामुखीचा उद्रेकाच्या वेळी काय होतं बाहेर पडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात आणि त्या आपण पाहिजेत घनरूप द्रवरूप पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तत्पूर्वी इथं शोधा पाहू असं दिलंय. जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी आणि सुप्त ज्वालामुखी यांची उदाहरणं तुम्हाला काही शोधायला त्या ठिकाणी सांगितलेली आहेत, तर ती तुम्ही शोधू शकता आणि यामध्ये तुम्हाला ती माहिती
लिहिता येऊ शकते. तर विशेषता हेही ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग हा जो काही पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफ आपण जर पाहिला तर तुम्हाला इंडोनेशियातील जावा, सुमत्रा, त्यानंतर बोर्नियो वगैरे जी बेटं आहेत, क्राकाटोवा नावाची बेटं, इथं सतत उद्रेक होत असतो आणि तो उद्रेक आपल्याला लिहिता येईल. म्हणजे वरती जो उदाहरणं शोधायला सांगितले त्याच्यातील काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की 1983 साली मे महिन्यापासून मोठ्या उद्रेकांना सुरुवात झाली. 28 ऑगस्ट 1883 10 सुमारास झालेला उद्रेक जगातील आत्तापर्यंत नोंद झालेल्या उद्रेकात सर्वात मोठा उद्रेक मानला जातो. मला वाटतं हे तुम्ही वाचन करू शकता, त्याच्यामध्ये मी वेळ फारसा घालत नाही. परंतु अशा पद्धतीचे 3 पदार्थ बाहेर पडतात, ते म्हणजे द्रव पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. आता त्या पदार्थांचा आपण माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. विशेषतः द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात, म्हणजे वितळलेले खडकाचे तुकडे असतील, काही खनिजे असतील, तर तो द्रव म्हणजे कसा असतो, अति तप्त रसच असतो, लोखंडाचा खडकांचा रस. आपण त्यावेळेस तो काय होतो, बाहेर येतो, त्याला मॅगमा असं सुद्धा म्हटलं जातं, लावा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मॅगमा असं म्हणतात, मात्र अंतर्गत भागात असेल तोपर्यंत मॅगमा म्हणायचं, आणि भूपृष्ठावरती आलं का काय म्हणायचं, त्याला लावा असं म्हणायचं. तर लावा रसात त्या ठिकाणी असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार त्या ठिकाणी पडतात. एक आम्ल लावा आणि दुसरं अल्कली लावा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असतं, त्याचा विचलन बिंदू जो असतो, वितलन बिंदू हा उच्च असतो, त्यामुळे तो अतिशय घट्ट मानला जातो. आणि घट्ट असल्यामुळं तो काय होत नाही, त्याचं वहन लवकर होत नाही, म्हणजे संथ होतं. सिलिकाचं प्रमाण असल्यामुळं तो घट्ट असतो, वितलन बिंदू उच्च असतो, आणि त्यामुळं त्याचं वहन संथ होतं. दुसरा आहे अल्कली लावा. सिलिकाचं प्रमाण कमी, वितलन बिंदू कमी, त्यामुळं तो पातळ असतो आणि तो काय होतो मग, पटकन प्रवाही होतो, वाहत जातो, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर हे झालं काय, द्रवरूप पदार्थ म्हणून आपण त्याचं वर्णन करता येईल. आता ज्वालामुखीमध्ये काही काय असतात, घनरूप पदार्थ असतात, मग धुलीकण असेल, खडकांचे तुकडे असेल, रेती असेल, वाळू असेल, तर हे काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जी ज्वालामुखी धूळ आपण बाहेर पडते तिला म्हटलं जातं राख, असं घनरूप राख असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून कधी कधी त्यांना टोकदार तुकडे असतात, सकोनाशम असं म्हटलं जातं. आणि हे लहान लहान तुम्ही पहा, सेकोटी करतो आपण, सेकोटी केल्यानंतर कधी कधी काय होतं, त्या जळालेल्या अग्नीतून असे छोटे छोटे कण असे हवेत तरंगतात. तसं होतं ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर, लहान मोठे कण हवेत विस्पारले जातात, फेकले जातात. त्या ज्वालामुखीय पडण्या अगोदर फेकला जातो, त्याला ज्वालामुखीय बॉम्ब या नावानं सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे वायुरूप पदार्थ. उद्रेकाच्या मुखाच्या वर काय होतात, धुराचे गडद ढग दिसून येतात, आणि त्याच्या आकारावरून त्याला फुलकोबी ढग असं म्हटलं जातं. तुम्हाला फुलकोबी माहीत असेल की नाही, फ्लावर आपण म्हणतो, तशा आकाराचे हे ढग दिसतात. काही वायू ज्वलनशील असल्यानं ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वालाही निर्माण होतात, तर हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे ज्वालामुखीय भूरूपे. ज्वालामुखीय भूरूपे पाहत असताना आपण पाहतो की विविध प्रकारची भूरूप आपल्याला ज्वालामुखीय दिसून येतात, त्यामध्ये लावा घुमट असं म्हटलं जातं. आणि या लावा घुमटाचा आपण विचार जर केला तर ज्यावेळेस मॅग्मा मुखातून काय काय होतो, बाहेर येऊन तिथंच काय होतो, तो घट्ट होतो, घनरूप होतो, बनतो, त्यामुळं त्यावेळी तिथं घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. आणि अशा पद्धतीच्या घुमटाकार टेकडीची निर्मिती होते, लावारसाच्या प्रवाहीपणावर त्या घुमटांचे आकार ठरतात आणि घुमटाकार टेकड्या काय होतात, कधी कधी निर्माण होतात.
आणि म्हणून आपण हा लावा घुमट असं म्हटलं जातं त्याला, तर हाही एक भाग आपल्याला घुमटासारखा आकार दिसतो म्हणून त्याला लावा घुमट म्हटलेले. आपण पुढे आकृती पाहतो तेव्हा पाहूया त्याची. इथं जी आकृती दिसते ती लावा घुमटाची मांडली जाते. तर अशा पद्धतीचा लावा जमा होतो आणि आकार प्राप्त होतो. दुसरा आहे तो म्हणजे लावा पठार. तर भेगीय ज्वालामुखी म्हणजे एखादी लांब चीर भेग पडलेली असते त्यावेळेस त्याच्यातून लावा रसाची उत्पत्ती होते आणि सपाट भागावरती ती काय होतं संचयित होतं आणि तो तसाच लावा कालांतराने काय होतो थंड होतो आणि एक उंच पठाराची निर्मिती त्या ठिकाणी होते. भारतातील आपण राहतो ते जे दख्खनचं पठार आहे त्याला डेक्कन ट्रॅप असंही म्हटलं जातं. तर हे डेक्कन ट्रॅप हे असंच प्रकारचं उत्तम उदाहरण आहे लावा पठाराचं हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपण सुद्धा कुठं आहोत ज्वालामुखी झालेल्या भागावरती आहोत परंतु हा ज्वालामुखी सुप्त मानला जातो मृत मानला जातो त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. तिसरा प्रकार आहे ज्वालामुखीय काहील ज्याला म्हटलं जातं. इथं खाली त्याचं चित्र दिलेलं आहे. अशा पद्धतीचं विवर निर्माण होतं मुखासी आणि विवर निर्माण झाल्यानंतर त्याच्यातून ज्वालामुखीय काहील त्याला म्हटलं जातं. म्हणजे जिथं आपण बारीक छिद्र होत पडतं आणि त्याच्यातून काय होतो लावा बाहेर पडतो परंतु एक होल निर्माण होतं विवर निर्माण होतं गुहा निर्माण झाल्यासारखं होतं आणि त्याच्यातून प्रचंड प्रमाणात लावा रस उफळून येतो आणि आकारमानामुळं जेवढ्या वेगानं तो बाहेर येतो तेवढ्याच गतीनं त्याला काही आधार नसण्याला तो खाली बसतो. याचा आपण विचार जर केला तर अगदी खळगे सुमारे 10 किलोमीटरपेक्षा रुंद आणि शेकडो मीटर खोल असतात आणि मग असा एखादा खड्डा निर्माण झाल्यानंतर काय होतं तिथं सरोवरांची निर्मिती होते. लहान आकाराच्या ज्वालामुखींचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता महाराष्ट्रातील जो बुलढाणा जिल्हा आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे लोणार सरोवर आहे हे असंच ज्वालामुखीचं विवर असावं काहील असावं अशा पद्धतीचं काही शंका माहिती त्या ठिकाणी अभ्यासक व्यक्त करतात. पुढचं आहे विवर किंवा सरोवर आपण त्याला म्हणतो. तर हेही ज्वालामुखीचं विवर ज्यावेळेस पावसाच्या पाण्यानं भरलं जातं त्यावेळेस ते विवर सरोवर म्हणून ओळखलं जातं. आत्ता सांगितलेलं उदाहरण त्यासाठी पुरेसं आहे. त्यानंतर कधीकधी या पुढचा आकार सांगता येईल आपल्याला. ज्वालामुखीय खुंटा इथं म्हटलेलं आहे की ज्वालामुखीयच्या मुखासी लावारसाचं काय होतं घनीभवन होतं आणि त्यावेळी याची निर्मिती होते. तर हे अशा पद्धतीचा एखाद्या खुंटाप्रमाणे दिसतो म्हणून त्याला कदाचित खुंटा असं नाव दिलेलं असावं. तर हाही एक भाग आहे. त्यानंतर सहावा प्रकार आपण सांगू शकतो. तो सहावा प्रकार आहे खंगारक शंकू. तर खंगारक शंकू म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय होतं मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात त्यात राख असते अर्धवट जळालेल्या निखाऱ्यासारखं पदार्थ आणि सकोनक्षम यांचा समावेश होतो आणि तिथे एखादी शंकवाकृती टेकडी निर्माण होते. तर या अर्धवट जळालेल्या निखारांना खंगारक या नावानं काय केलं जातं ओळखलं जातं. विशेषतः अशा पद्धतीचं जे उदाहरण आहे ते उदाहरण तुम्हाला इटलीतील निओ पर्वत जो आहे हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपण त्याच्याकडे काय करतो पाहतो. तर अशा पद्धतीनं ज्वालामुखीच्या उद्रेखावरून जी भूरूप आहेत त्यावरून तुम्ही इथं 6 प्रकार अभ्यासलेत. लावा घुमट, लावा पठारे, ज्वालामुखीय काहील, विवर सरोवरे, त्यानंतर ज्वालामुखीय खुंटा आणि खंगारक शंकू अशा पद्धतीचं काय होतं त्या ठिकाणी आढळून येतं. अजून एक प्रकार राहिलेला आहे सातवा. तो म्हणजे संमिश्र शंकू त्याला म्हटलं जातं. तर इथं असं छान चित्र त्याचं दिलेलं आहे की लावारस व अर्धवट जळालेल्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरामुळं संयुक्त शंकूची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि संयुक्त संमिश्र शंकू असं त्याला म्हटलं जातं. अमेरिकेतील जे सेंट हेलन्स जे आहे त्या सेंट हेलन्स
हे अशाच प्रकारच्या संमिश्र शंकूचं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। तर हे सात प्रकार तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी आहेत। आता यामधलं आपण ज्वालामुखीचं वितरण पाहूया। आपण म्हणतो की ज्वालामुखी काही जगात सर्व ठिकाणी होत नाही। पृथ्वीवर ज्वालामुखीचे भूकंपाचे तीन प्रमुख क्षेत्र त्या ठिकाणी आढळतात। आता यामध्ये पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा। तर पॅसिफिक, मी आता नकाशाकडे जातोय, पॅसिफिक महासागरालगतचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला काय म्हटलं जातं, पॅसिफिकचं अग्निकंकण असं म्हटलं जातं। तर हा जो पट्टा आहे इथं दिसतोय पा, पॅसिफिक भूपट्ट, तर इथं हा जो संपूर्ण भाग आहे त्याला अग्निकंकण असं म्हटलं जातं। यामध्ये पॅसिफिकचा पूर्व किनारा आणि पश्चिम किनारपट्टी या प्रदेशाचा समावेश यामध्ये होतो। आणि जगातील ज्वालामुखीपासून तयार झालेले जे उंच ज्वालामुखी शंकू, ज्वालामुखी पर्वत या भागामध्ये आढळतात। तर असाच एक कोटापाक्सी हा जगातील एक पर्वत त्यामध्ये आपल्याला आढळून येतो। याशिवाय सर्वात उंचीवरती ज्वालामुखी या भागामध्ये आढळून येतात। जपानजवळील हा जो फुजी किंवा फुजियामा आपण त्याला म्हणतो, हा ज्वालामुखीसुद्धा त्याचं उदाहरण आहे। याशिवाय माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टनजवळ आहे। संयुक्त संस्थाने पिनाटुबी मेयॉन हे फिलिपाईन्सजवळ इथं खाली आलेली जी उदाहरणं आहेत ही आपल्याला यामध्ये सांगता येतील। त्यानंतर हा झाला पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा, त्याला पॅसिफिकचा अग्निकंकण असं सुद्धा म्हणतात। दुसरा आहे मध्य अटलांटिक रांग। आता अटलांटिक पर्वत जो आहे हा अटलांटिक पर्वत आहे पाय इथे असा। तर ही जी रांग दिसते ही सुद्धा एक ज्वालामुखीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। यामध्ये सक्रिय ज्वालामुखी जर म्हटलं तर हे जे काही आइसलँड जी बेटं आहेत या भागामध्ये आपल्याला हा आढळून येतो। आणि हे मध्य अटलांटिक रांगेमध्ये आपल्याला ही जी काही दिसत आहेत पहा ठिकाणं, ही ज्वालामुखीची आहेत। ही लाल त्रिकोण जे दिसत आहेत ना, ही ठिकाणं तुम्हाला यामध्ये ज्वालामुखीची आढळून येतात, मध्य अटलांटिक रांग। त्यानंतर आहे मध्य भूखंडीय पट्टा। आता मध्य भूखंडीय पट्टा म्हणजे अल्पाईन पर्वतश्रेणी जी आहे, या अल्पाईन पर्वतश्रेणी, त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की भूमध्य सागर क्षेत्र आपण त्याला म्हणतो। याशिवाय स्ट्रॉम्बोली, एटनी, आता पहा इथं तुम्हाला हे स्ट्रॉम्बोली दिसतंय, एटनी दिसतंय, हा जो पट्टा आहे हा दिसतो ना, हा मध्य भूखंडीय पट्टा असं म्हटलं जातं। हे भूमध्य सागर वगैरे हा जो भाग आहे हा भाग अशा पद्धतीचा आपल्याला आढळून येतो। तर हे त्या भागातील प्रसिद्ध ज्वालामुखी असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीनं हे आपलं जे पहिलं प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण आपलं इथं संपलेलं आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। पुन्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर निश्चितपणे येईल। तोपर्यंत धन्यवाद। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।